महाराष्ट्रात 1 मे स्थापना दिवस साजरा केला जात असताना माओवाद्यांनी गडचिरोलीमध्ये भ्याड हल्ला केला. माओवाद्यांनी केलेल्या आयडी स्फोटात 15 जवान शहीद झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दंडगाळण्यामध्ये आपल्या धाक जमवण्यासाठी केलेल्या या भ्याड हल्ल्यानं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय आणि प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे, घ्या बदला. महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र हादरला. गडचिरोलीत माओवाद्यांकडून रक्तपात. भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद. गडचिरोलीतील घनदाट जंगलातून आपलं कर्तव्य बजावण्यासाठी निघालेल्या जलद कृती दलाच्या जवानांवर माओवाद्यांनी भ्याड हल्ला केलाय. माओवाद्यांनी कुरखेडाजवळच्या जांभूरखेडा गावाजवळ केलेल्या भूसुरुंग स्फोटात जलद कृती दलाचे 15 जवान शहीद झाले. आयडी स्फोट इतका भीषण होता की पोलादी वाहनही छिन्न विच्छिन्न झालंय. एकीकडे महाराष्ट्र आपला स्थापना दिवस साजरा करत असताना माओवाद्यांच्या या हल्ल्यानं पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. नक्षलियोने लँडमाईन ब्लास्ट करके हमला किया उन पर और हमारे 15 साथी इस हमले में शहीद हो गए. साथ ही साथ एक प्राइवेट इंडिविजुअल भी जो वाहन चालक थे उनकी भी मौत हो गई. इस दर्दनाक घटना का हम मुंह तोड़ जवाब देने की हमारी तैयारी है और हमारी क्षमता भी है. गडचिरोलीतील दादापूर मध्ये मंगळवारी मध्यरात्री माओवाद्यांनी तब्बल 36 वाहनांची जाळपोळ केली. यंत्रसामग्री आणि कार्यालय सगळं काही जाळून टाकलं. त्यानंतर बुधवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास जलद कृती दलाचे जवान खासगी वाहनानं कुरखेडाहून निघाले. तिथं जात असतानाच कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर माओवाद्यांनी हा भीषण भूसुरुंग स्फोट घडवला. अभी जो हमारे पास इन्फॉर्मेशन ये है कि हमारी एक उसके उसी एरिया में एक हमारा एक पुलिस स्टेशन है, उसका नाम पुराडा है. पुराडा पुलिस स्टेशन की तरफ ये टीम रवाना हुई थी और रास्ते में ये घटना हो गई. दरम्यान C60 पथकाचे पोलीस खासगी वाहनाने का जात होते याची आता चौकशी केली जाणार आहे. शिवाय या हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही आता बोट ठेवलं जात आहे. देखिए साहब, ऐसा है कि इसको इंटेलिजेंस फेलियर शब्द देना ठीक नहीं रहेगा. इस टाइप के जो ऑपरेशंस होते हैं उसमें हमारी तरफ से सभी तरह की सतर्कता बनी रखी जाती है. ये घटना जो हुई है अति दुर्दैव है और दर्दनाक है. हमारी तरफ से कोशिश रही कि आगे कभी इसकी पुनरावृत्ति ना हो. दरम्यान माओवादी हल्ल्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे तर सरकार कठोर कारवाई करणार असल्याचं सांगते. कल तक केंद्रीय गृह मंत्रालय दावा कर रहा था कि नक्सलवाद बड़े पैमाने में देश में खत्म हो गया. हमें लगता है उसकी पोल खुल गई है. सरकार ठोस कदम उठाने के बजाय नक्सलवाद के खात्मे के लिए कोई उपाय करने के बजाय प्रचार प्रसार ज़्यादा कर रही है. ज्या प्रकार की घटना झाली है यानी कुठल्याही प्रकारे आमच्या पोलिसांचा जो काही या ठिकाणी मनोबल आहे ते कमी होणार नाही, तर त्याहीपेक्षा अधिक मनोबलानं सरकार आणि पोलीस हे या सर्व शक्तींचा मुकाबला करतील. माओवाद्यांच्या धमक्यांना भीक न घालता गडचिरोलीतील नागरिकांनी घराबाहेर पडून बुलेटला बॅलेटनं उत्तर दिल्यानं माओवाद्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे दंडकारण्यात पुन्हा एकदा आपला धाक बसवण्यासाठी माओवाद्यांकडून केलेला हा हिडीस प्रयत्न हाणून पाडणं हीच शहीद जवानांना खरी आदरांजली असेल. महेश तिवारी, News 18 लोकमत, गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या भूसुरुंग स्फोटात आर्णी तालुक्यामधल्या तरोडामधील वीर जवान अग्रमन बक्षुजी रहाटे यांना वीरमरण आलं. ते 31 वर्षांचे होते तर त्यांच्यावर तरोडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कारही करण्यात येणार. अग्रमन रहाटे हे गडचिरोली पोलीस दलात 6 वर्षांपूर्वीच दाखल झाले होते. नक्षलवादी विरोधी कारवाई करत असताना महाराष्ट्र दिनी त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असं कुटुंब आहे.
तर या घटनेमुळे तरोडा गावावर शोककळा पसरली असून गावात आज एकही चूल पेटलेली नाही. काल 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील तरोडा या गावचे अग्रमन बक्षू रहाटे हे जवान शहीद झालेले आहेत. त्यांचे आज शासकीय इतमामामध्ये अंतिम संस्कार होणार आहेत.